अमरावती शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था अमरावती या संस्थेने शुभम विनोद चौकट वय वर्ष 29 राहणार कमल कॉलनी यशोदानगर अमरावती यांचा गोंडबाबा मंदिराजवळ 4 जानेवारी रोजी अपघात झाला होता. त्यावेळी युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा उपचार न्यूरॉन हॉस्पिटल नागपूर येथे सुरू असून त्याकरिता या रुग्णाला 3 लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्या रुग्णाच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने त्याला पुढील उपचार करणे शक्य नसल्याने त्या रुग्णाच्या उपचाराकरिता सेव्ह लाईफ फाउंडेशन यांनी पुढे येऊन 10,000 रुपयांची रोख मदत दिलेली आहे. ही मदत अमरावती शहरातील सूरज चव्हाण आणि नेमाने यांच्या हस्ते रुग्णाची आई वंदना चौकट यांना देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन कडू, संस्थापक अमर कडू, सचिव गोलू नाखले, उदय नवखरे, पियुष नाखले, पराग नरसेकर, गोपाल काईंगे, राज डाफे, आविष्कार गावंडे इत्यादी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. सेव्ह लाईफ फाउंडेशन या मदतीने रुग्णाला उपचाराकरिता बरीच मदत होणार आहे. सेव्ह लाईफ फाउंडेशन ही संस्था नेहमी गरजू लोकांना मदतीचा हात देत असल्याने या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती. चौकट याचा 4 फेब्रुवारी रोजी गोंडवा मंदिराजवळ ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या कारणाने त्याला 3 लाख रुपयाचा खर्च येत आहे. त्याचा सध्या उपचार न्यूरॉन हॉस्पिटल नागपूर येथे होत आहे. पण घरची परिस्थिती नाजूक असल्याकारणाने संस्थेच्या वतीने त्यांना 10,000 रुपये देण्यात येत आहे.